युवक काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये विकासराव वाघचौरे यांची जिल्हा सरचिटणीसपदी तर युवक काँग्रेस अकोले तालुकाध्यक्षपदी निखिल जगताप यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक माननीय सुजयदादा विखे युवा मंच अकोले तालुका. नाक्याचा राजा खटपट नाका तरुण मित्र मंडळ अकोले वर्ष 44वे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. दर्शनासाठी येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रकाश तात्या नाईकवाडी उपनगराध्यक्ष नगरपंचायत अकोले माजी सरपंच ग्रामपंचायत अकोले. शुभेच्छुक खटपट नाका तरुण मित्र मंडळ अकोले. अकोले तालुक्यात देवठाण आरोग्य केंद्राची अँबुलन्स गाडी मातीच्या विटा वाहतांनी आढळून आली. हा व्हिडिओ महाराष्ट्र टाइम्स वनच्या सूत्रांच्या हाती लागलाय. मात्र या व्हॅन मधील मातीच्या विटा कुठे नेण्यात येत होत्या याबाबत माहिती समजू शकली नाही. रुग्णवाहिकेची गाडी विटा वाहत असल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. गाडी उपलब्ध होत नाही. खरं तर अशा या गाडीचा जे चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो अशा जे कोणी करत असतील त्या ठिकाणचे डॉक्टर असतील पदाधिकारी असतील तात्काळ यांची चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. महाराष्ट्र अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटेटिव्ह प्लेअर ॲपचे पुण्यात उद्घाटन संपन्न झाले. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या ॲपचं अनावरण झालंय. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमासाठी आमदार आर टी देशमुख संधी अधिकारी धीरज मोरे उद्योजक जितेंद्र सावंत महाराष्ट्र अकॅडमीचे डॉक्टर अभिजित देशमुख पंकज देशनुवाल आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येत होते उपस्थित. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयोग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या 126व्या वर्षानिमित्त आयोजित गणेश उत्सवात गणपतीला 126 किलोच्या माव्याचा मोदकाचा नैवेद्य दाखवण्यात आलाय. बार्शीच्या किराणा व्यापारी कसरूलाल देबडवार यांनी हा मोदक बाप्पाला अर्पण केलाय. काका हलवाईचे युवराज गाडवे आणि महेंद्र गाडवे यांनी कारागिराच्या सहाय्याने अवघ्या 4 तासात बनवलाय हा मोदक. अहमदनगर जालना बीड पुणे या जिल्ह्यात घरपुडी दरोडे घालणारी टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडली. या टोळीने बीडसह इतर जिल्ह्यात घरपुड्या केल्याच्या तपासात निष्पन्न झालंय. पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी ही माहिती दिली. स्थानिक गुन्हे PI दिलीप पवार यांच्या पथकानं ही कारवाई केली. नगर येथील राजूर गावात गणरायाचा मोठ्या उत्साहात आगमन सोहळा संपन्न झालाय. राजूर येथे जयमाता दी मंडळाच्या वतीने सांस्कृतिक वाद्य हिंदू शंखनाद ढोल ताशा पथक आणून मिरवणुकीचे आकर्षण वाढवण्यात आले. तर दुसरीकडे गुरुदत्त प्रतिष्ठान अवधूत प्रतिष्ठान या मंडळाने सुद्धा राजूरमध्ये वाजत गाजत गणरायाचं केलंय स्वागत. खिशातून अलगद चॉकलेट काढून देणारे आमचे बाबा, प्रेमानं पापा घेणारे आमचे बाबा, रडताना हसायला लावणारे आमचे बाबा. बाबा आज तुमचा वाढदिवस, तुम्हाला खूप मोठं निरोगी आयुष्य लाभावं हीच ईश्वराकडे प्रार्थना. शुभेच्छुक तुमच्या लाडक्या नाती कुमारी यशोधरा चेतनराव नाईकवाडी कुमारी रुक्मिणी शंकरराव नेहे.